लॉट करत आहोत. तर दोन दोन चिट्ट्या या ठिकाणी आपण उचलणार आहोत आणि जसे चिट्ठे येतील तसे सामने असतील. तर सन्माननीय कथोरे साहेबांच्या शुभास्ते आपण पहिल्या सामन्याची चिठ्ठी काढतोय. बंटी स्पोर्ट्स बोरिवली विरुद्ध जय महाराष्ट्र भोईरगाव हा ग्रामीणचा पहिला सामना असणार आहे. धनेश इलेवन कुकसे आयोजित धनेश चषक 2020 ज्यामध्ये सिटी क्रिकेट देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ग्रामीण क्रिकेट देखील. सिटी आणि ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम असणार आहे. त्यानंतर दुसरा सामना असणार आहे ग्रामीणचा धनेश इलेवन ए विरुद्ध एसके स्पोर्ट्स सापे बिग मॅच. पीटीसीचे संघ आपल्याला निश्चितच धनेश चषकामध्ये खेळताना दिसतील. त्यानंतर वारलीपाडा विपक्ष एससीसी पडगा साजिद शेख यांचा एससीसी पडगा संघ विरुद्ध वारलीपाडा. पुढचा सामना असेल सध्याच्या घडीला टॉप असलेला संघ निश्चितच श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा विरुद्ध धनेश इलेवन बी. नेक्स्ट मॅच शिवशक्ती कोशिंबी राम ठाकरे त्रिशूल ठाकरे अँड कंपनी विरुद्ध आई गावदेवी स्पोर्ट्स सापे अनिल पाटील साहेबांचा संघ आई गावदेवी स्पोर्ट्स सापे. त्यानंतर आई एकविरा स्पोर्ट्स भादाणे विरुद्ध कासणे. पुढील दोन चिट्ट्या आई एकविरा भादाणे विरुद्ध कासणे अशी एक लढत आपण पाहणार आहोत धनेश चषकामध्ये. स्पर्धेला सुरुवात 19 तारखेला होणार आहे. सध्या हे ग्रामीणचे लॉट आपण पाहतोय. कबीर इलेवन खानिवली विरुद्ध जय गणेश वाफाळे बिग बॅटल असणार आहे. दोन्ही संघ दर्जेदार आहेत. कालिंग संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. सापे संघ सलामीची जोडी पाठवा. पुढील सामना असणार आहे तो म्हणजे सरस्वती कालिंग विरुद्ध आदित्य स्पोर्ट्स पडगा. धनेश चषकाचा हा ड्रॉ आहे. सरस्वती कालिंग विरुद्ध आदित्य स्पोर्ट्स पडगा. जय हनुमान वाहुली विरुद्ध दळेपाडा. जय हनुमान वाहुली विरुद्ध दळेपाडा. धनेश चषक 2020 ची ही रूपरेषा आपण पाहतोय. कशा प्रकारचे सामने पाहायला मिळतील. पुढील मॅच असणार आहे किरण स्पोर्ट जांभूळपाडा विरुद्ध बीसीसी पडगा बोरिवली. किरण स्पोर्ट जांभूळपाडा विरुद्ध बीसीसी बोरिवली. त्यानंतर स्वराज इलेवन ढोळे निवृत्ती मगर सरांचा संघ आतिश गोडवे अँड कंपनी विरुद्ध आरजोली. आणि त्यानंतर मितेश इलेवन कुरुंद निवा पाटील अँड कंपनी विरुद्ध तळवली स्पोर्ट्स. पुढील दोन संघ शिवाजी वडोलकर साहेबांच्या शुभास्ते पुढील सामन्याची रूपरेषा असेल. त्यांच्या शुभास्ते आपण चिट्ट्या काढलेल्या आहेत. कार्तिक स्पोर्ट्स आतकोली विरुद्ध संघर्ष समतानगर. कालिंग संघ आणि आई गावदेवी सापे संघ लक्षात घ्या हा सामना प्रत्येकी 3 षटकांचा असणार आहे. पहिलं षटक पॉवरप्लेचं असेल. बाकीचे सर्व नियम सारखेच असतील. सुपर इंडियन्स तळवली विरुद्ध चिरोबा स्पोर्ट्स वाशिरे. सुपर इंडियन्स तळवली विरुद्ध चिरोबा स्पोर्ट्स वाशिरे. आणि त्यानंतर अल्फाताय स्पोर्ट्स पडगे वर्सेस
ओम साई वाशेरे। पीटीसी चे संघ आपण या ठिकाणी काढलेले आहेत, पीटीसी चा लॉट झालेला आहे। आता मात्र सावध आमने आमने लोणाड परिसर, यस आमने लोणाड परिसरातील संघ जय हिंद देव विरुद्ध मेहर 11 बापगाव। शेजारील शेजारील संघ आपल्याला पाहायला मिळतील। आमने सागर फुलोरे एंड कंपनी आमने विरुद्ध जय अंबिका देवरुंगपाडा। त्यानंतर जय बजरंग खांडपे विरुद्ध इंद्रा स्पोर्ट्स आमने। दरम्यान मैदानामध्ये सामन्याला सुरुवात झाली, पहिल्याच बॉलवर त्रिफळा उद्ध्वस्त झालाय अक्षय पाटीलचा। आई गावदेवी सापे टीमला पहिला झटका। त्यानंतर नक्षत्र एंटरप्राइजेस चौधरपाडा विरुद्ध खांडपे सागर एंड कंपनी खांडपे। दनेश चषक 2020 पुढच्या दोन चिट्ट्या आहेत। एनके स्पोर्ट्स खांडवळ विरुद्ध एमडी स्पोर्ट्स आमनेपाडा। मदन दत्तू जाधव एमडी यांचा एमडी स्पोर्ट्स आमनेपाडा संघ विरुद्ध विवेक पाटील एंड कंपनी एनके स्पोर्ट्स खांडवळ। त्यानंतर इताडे गावचे सरपंच जगन पाटील साहेब यांचा संघ जगन स्पोर्ट्स इताडे विरुद्ध टाइगर स्पोर्ट्स चौधरपाडा। आणि त्यानंतर असणार आहेत काव्या स्पोर्ट्स मुठवळ विरुद्ध किरवली स्पोर्ट्स, किरवली विरुद्ध मुठवळ। नेक्स्ट संजय स्पोर्ट्स सावध विरुद्ध साई स्पोर्ट्स किरवली, किरवलीचा आणखी एक संघ संजय स्पोर्ट्स सावध विरुद्ध साई स्पोर्ट्स किरवली। आमने लोणाड परिसरातील शेवटचा हा सामना जय बजरंग भावाळे विरुद्ध आदित्य स्पोर्ट्स निंबवली, आदित्य स्पोर्ट्स निंबवली संघ देखील असणार आहे धनेश चषकामध्ये। जय बजरंग भावाळे संघाचं त्यांच्या समोर आव्हान असेल। दरम्यान चेंडू आउटफील्ड मध्ये ट्रॅव्हल होतोय, विवेक चेंडूवर येतोय, एक धाव आतिशला मिळते। मान्य श्री रामचंद्र जाधव यांचं शुभ आगमन झालेलं आहे, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत।